शेतकरी म्हणून आपण आलो पाहिजे. शेतकरी म्हणून इतर सगळे आमदार शेतकऱ्याचे मित्र आहेत, पण ते पक्षाचे म्हणून येतात आणि जे पक्षाचे होतात शेतकऱ्याचे होत नाही. आमचं म्हणणं आहे का, हा 15 आमदारांचा गट जर असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर आक्रमक निर्णय राहिला तर त्या संदर्भात चांगले निर्णय घेऊ शकतो. त्या संदर्भात आम्ही समोर बघा ना, बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय झाला का नाखुश वगैरेचा विषय नाही. आम्ही मुद्द्यावरच याच्या संदर्भातच आम्ही चर्चा केली आणि या सगळ्या संदर्भात शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी असणार भाऊ समोर बघा या सगळ्या संदर्भात एकदा आम्ही सीएम सर्वांना एक काय सकारात्मकता याची दाखवतो ते पवार मग नाही त्यांच्या सरकारकडून या सरकारकडून झालं तर मग आपण मी तरी सध्या 15-20 आमदार ह्या ठिकाणी धरून आघाडीचं मी सध्या बोलणार नाही, पण मी माझा स्वतः निर्णय घेणार. मी स्वतः शेतकरी म्हणून लोकांसमोर जाऊ, कष्टकरी मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ, पण त्या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार. त्या बैठकीमध्ये ते काय म्हणतो ते पाहू. मी मंत्रिपदाची मागणी मी करणार आहे, त्या निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला मंत्रिपद द्या असं म्हणणार नाही. पण जर आज शेतकऱ्याच्या निर्णयाबाबत जर ते भूमिका दिव्यांगाच्या बाबतीत असेल या सगळ्या संदर्भात जर ते निर्णय घेत असेल तर मग आपण मनामध्ये लढत नाही. मी तुम्हाला काय का आमचे जे काही 15-20 मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार करू. परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही, मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही, शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही, तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल. रविकांतजी तुपकर आणि संभाजी राजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांचा आग्रह होता सगळ्या कार्यकर्त्यांचा आपण एकत्रित होऊन शेतकरी मजूर यांच्यासाठी लढलं पाहिजे. आता त्या सगळ्या संदर्भात आत्ता तरी पूर्ण चर्चा झाली नाही. आम्ही पहिले मुख्यमंत्री महोदय सगळेसाहेबांशी बोलू, त्यांनी जर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर मग आमची स्वातंत्र्य लढाई राहील. मग आता कोण ऑफर दिलं काय झालंय का काँग्रेसने तेच केलं देशामध्ये. काँग्रेसच्या राज्यात झाली, भाजपाच्या राज्यात होत आहे. या सगळ्या योजना येताना कष्टकरी कामकरी जो मेहनत आहे श्रमावर आधारित जो जगत त्याच्यासाठी काही मिळत नाही. आपण योजना काढतोय ते केल्या पाहिजे मान्य आहे. आज 1500 रुपये एक लाडकीला आपण देणार ठीक आहे, पण आमच्या शेतीमालाच्या भावाचं काय, दुधाच्या दराचं काय, आमच्या मजुराचं काय जो कबाड कष्ट करून रोज जगत आयुष्यभर त्याचं कामात जातं त्याला बोनस तर द्या. अशा ह्या सगळ्या विषमतेची दरी जे निर्माण होत आहे या देशामध्ये जातीची दरी केळ निर्माण केलं दाखवलं जातं, पण खरा वाद जो आहे ते प्रेमानीनं जगणारे लोक जे श्रीमंत झाले करोडपती झाले ते आणि कष्टानं जगून गरीब राहिले अशी एक दरी आहे. ती दरी आम्ही खऱ्या अर्थानं कमी करण्याचं काम याच्या सध्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने ज्या योजना लागू झाल्या त्यासाठी आता त्याच्या प्रचार प्रसारासाठी जाहिरातीसाठी 5500 कोटी सरकारने तसं पाहता येत. मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात योजनेसाठी जाहिरात
ठीक आहे किंवा लोकांपर्यंत ती योजना केली पाहिजे याच्यासाठी तरी ठीक आहे, पण पक्षाचा प्रचार म्हणून करत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते करू नये सरकार. इतर छोट्या पक्षांसोबत सध्या आम्ही काही करणार नाही. बैठक आणि अधिवेशन संपल्यावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आमचे दिव्यांग बांधव स्वतंत्रग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणि त्यांनी जर प्रतिसाद दिला नाही तर मग आम्ही आम्हाला माहीत आहे मला कोणाला विचारायला लागत नाही. आमचा कोणी राजकारणात आम्ही पाहिजे आमचा आमचा भाग शेतकरी त्याच्याशिवाय लोकसभेमध्ये माहितीला फटका बसल्यानंतर तुमची बदललेली भूमिका पाहायला मिळते का? असं काही नाही, लोकसभेमध्येच मी नव्हतोय तुम्ही लक्षात नाही, तुम्ही तुम्ही अभ्यास केलेला दिसत नाही. लोकसभेत मी तर स्वतः माझा उमेदवार उभा केला होता. फिरलं गेलाय जे 405 जो नारा वारा फिरायचं असतं तर मी आघाडीसोबत बसलो असतो ना. मला लक्षात नाही आलं तुम्ही पत्रकार अभ्यास करत. तुम्ही एक सांगा, वारं फिरलो त्याच्यासोबत चाललो का? नाही, शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला माहितीला लोकसभेमध्ये. भूमिका शेतकऱ्यापासून कधीच बदलली नाही, तुम्ही नीट ऐकून घ्या. मी मंत्री असताना सुद्धा दिल्लीला 1200 किलोमीटर मोटरसायकलने घेऊन पाठिंबा दिला हे तुम्हाला मुद्दामून माहिती करून देतो. त्यानंतर सुद्धा मी आंदोलन केले सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्याबद्दल मेल्यावरच बच्चूकडू बदलत तसं बदलणार. धन्यवाद.